अजित पवारांनी 3 वेळा शब्द देऊन पाठीत खंजीर खुपसला असा आरोप हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी केलेला आहे. हर्षवर्धन पाटलांच्या पराभवामागे अजित पवारांचा हात होता असा देखील आरोप अंकिता पाटील यांनी केलाय. मात्र आता अजितदादांनी विधानसभेसाठी आम्हाला मदत केली तरच लोकसभेसाठी दादांना मदत करू, अन्यथा अजित पवारांना लोकसभेसाठी मदत करणार नाही असं थेट आणि स्पष्ट मत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी स्पष्ट केलंय आणि अजित पवारांना एक प्रकारे इशारा दिलाय. मी प्रत्येक लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला किंवा त्यांना तुमचं सहकार्य केलेलं आहे, अर्थात तुम्ही त्यावेळी महाआघाडीत होता, आता पुढे काय? आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या 2-3 वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे, त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. त्यामुळे ह्यावेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू. तर आपण बघितलं हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील होत्या, ज्या पुढारी न्यूजशी बोलत होत्या आणि थेट स्पष्ट इशारा दिलेला आहे अजित पवारांना, जर विधानसभेला तुम्ही मदत केली तर लोकसभेला आम्ही मदत करू. कारण यापूर्वी अजित पवारांनी कायमच पाठीत खंजीर खूप असला असं थेट वक्तव्य अंकिता पाटील यांनी केलेलं आहे. प्रतिनिधी विजय कुमार यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. विजय कुमार, काय नेमकं म्हटलेलं आहे या अंकिता पाटील यांनी आणि काय इशारा आहे? अंकिता पाटील ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या आहेत. इंदापूर तालुक्यामधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी 2014 आणि 2019 महाविकास आघाडीला साथ देत बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्याकरिता साथ दिली होती. परंतु विधानसभेच्या निवडणुकीला अजित पवार यांचे निकटवर्ती दत्तात्रय भरणे यांना हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीला उभे करण्यात आले होते आणि हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. कारण की इंदापूर तालुक्यामध्ये जर बघितलं तर धनगर बांधवांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. दत्तात्रय महाभरणे यांचा त्या ठिकाणी विजय झाला होता. आणि अंकिता पाटलांचा असा आरोप आहे की यंदाच्या वेळेस जर विधानसभेला जर ते साथ देणार असतील तर त्यावेळेसच आम्ही त्यांचा प्रचार करून आहेत. यांनी यापूर्वी महाविकास आघाडीवर ते काम करत होते, आता महायुतीवर सोबत काम करत आहेत. परंतु त्यांना जर विधानसभेला जर साथ देणार असतील तर आम्ही लोकसभेला त्यांना साथ देऊ असा आरोप अंकिता पाटील ठाकरे यांनी केलेला आहे. तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे की हर्षवर्धन पाटील हे महाविकास युतीला साथ देतील का आणि अजित पवारांच्या दिलेल्या उमेदवाराला हर्षवर्धन पाटील साथ देतील का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. जी मात्र जयकुमार, सध्या मतदारसंघामध्ये काय वारं आहे, कुठल्या नेत्याच्या बाजूने जास्त सकारात्मक बाजू दिसते एकंदरीत? अद्याप सुप्रिया सुळे बारामती लोकसभा खासदार मध्ये बारामती लोकसभेत फिरत आहेत. परंतु त्यांना अजून उमेदवार निश्चित झालेला नाही, कारण की अजित पवारांनी अजून उमेदवार निश्चित केलेला नाही. नेमकं कोण उमेदवार असणार आहे, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. परंतु बारामतीमध्ये आता सुनीताराव पवारांचा प्रचाराचा रथ देखील फिरू लागलेला आहे. यामध्ये त्यांचे केलेले कामांची माहिती त्या ठिकाणी देत आहेत, त्यामुळे कुठेतरी सुनीताराव पवारांचं नाव निश्चित होण्याची शक्यता देखील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चेला आता उधाण येत आहे. जी जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशीलांसाठी. बघतोय अजितदादांनी जर आम्हाला विधानसभेलाच मदत केली तर आम्ही लोकसभेला त्यांना मदत करू. कारण अजितदादांनी 3 वेळा शब्द देऊन पाठीत खंजीर खुपसला असा थेट आणि स्पष्ट आरोप हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी केलेला आहे.